धडा 22. आपल्या गरजा कोण पुरवतात? व्यवसायांचे अनेक प्रकार आहेत. त्यांचे प्रमुख चार भाग पडतात. 1. निसर्गावर आधारित व्यवसाय, उदाहरणार्थ शेती, मासेमारी इत्यादी. 2. उद्योग, उदाहरणार्थ मोटार तयार करणे, कापड तयार करणे इत्यादी. 3. व्यापार, उदाहरणार्थ दुकानदार, भाजीचा व्यवसाय इत्यादी. 4. सेवा पुरवणे, उदाहरणार्थ बँक, शिक्षक, डॉक्टर इत्यादी. शेतीचे महत्त्व. आपल्या देशात शेती हा फार महत्त्वाचा व्यवसाय आहे. शेतातून आपल्याला धान्य, फळं, भाज्या, फुलं, साखरेसाठी ऊस, कापडासाठी कापूस इत्यादी अनेक गोष्टी मिळतात. शेतीला पूरक व्यवसाय. शेतात चारा मिळतो म्हणून जनावरे पाळता येतात. जनावरांपासून दूध, मांस, कातडी मिळते. शेतातील धान्य वापरून कोंबड्याही पाळता येतात. शेतात तयार झालेल्या फळांपासून सरबत, जॅम, जेली इत्यादी गोष्टी तयार करता येतात. अशा प्रकारे शेळी पालन, कोंबडी पालन, पशुपालन, फळ प्रक्रिया इत्यादी व्यवसाय शेतीवर अवलंबून असतात. त्यांना शेतीपूरक व्यवसाय असं म्हणतात. उद्योग. उद्योगांमध्ये कच्चा माल घेतात, त्यावर प्रक्रिया करतात, त्यातून नवीन माल तयार होतो. ज्या वस्तू छोट्या स्वरूपात घरच्या घरी तयार करतात त्यांना हस्तोद्योग किंवा कुटीर उद्योग असं म्हणतात. काही कारखाने मोठे असतात, तेथे अनेक लोक यंत्रांच्या सहाय्यानं कामं करतात. काही गावं त्यात उत्पादित होणाऱ्या उत्पादनांच्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ सोलापूरची सोलापुरी चादर, कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल, पैठणची पैठणी इत्यादी. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. माणसानं अनेक व्यवसाय निर्माण केले, परंतु या व्यवसायांसाठी लागणारी साधन सामग्री त्याला निसर्गातूनच मिळते. म्हणून निसर्गाबद्दल आदर हा बाळगलाच पाहिजे. मोफत ई लर्निंग सेवेसाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.